हरे कृष्ण, स्वागत आहे सर्वांचं. इस्कॉन मंगळुरूचा 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या या उपक्रमाचा आज आपला 7वा दिवस आहे. अध्याय 7वा, ज्ञान विज्ञान योगचा आपण आज अध्ययन करणार आहोत. आपण प्रथम मंगलाचरणने सुरुवात करूया. अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदांतिकम्. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानु सुते देवी प्रणमामि हरि प्रिय. नमः. ओम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरव भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सर्वात प्रथम श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी एवढ्या साध्या आणि सोप्या शब्दात आपल्याला गीता समजावून सांगितली, ज्यामुळे आज आपण अध्ययन करू शकतोय. श्री श्री राधा गोविंद मंदिरचे अध्यक्ष नामानिष्ठ दास प्रभूजी यांनाही प्रणाम करूया, ज्यांच्यामुळे हा अभ्यासक्रम आपल्याला शक्य झाला. आमच्या मराठीच्या ग्रुप हेड पूजा माताजी, ज्यांच्याकडून मी भगवद्गीता शिकले, ते अन्वया माताजी दोघींनाही मी प्रणाम करते. आपल्या बरोबर उपस्थित राहून सेवा देणाऱ्या सुनैना माताजी, रेश्मा माताजी आणि लीना माताजी ह्या तिघींचे आपण धन्यवाद करूया, त्यांना प्रणाम करूया, आपल्या टेक्निकल टीमचे धन्यवाद करूया आणि आपण आता अभ्यासक्रमाला सुरुवात करूया. आज आपला 7वा अध्याय आहे आणि ज्ञान विज्ञान योग असं आजच्या अध्यायाचं नाव आहे. हा अध्याय सुरू करण्याआधी आपण कालच्या अध्यायाची थोडीशी उजळणी करूया. बघा, आपला ना 1-6 अध्याय संपलेले आहेत आता, आणि मी तुम्हाला जसं सांगितलं की भगवद्गीतेचे 18 अध्याय आपण तीन विभागात जर का त्यांची विभागणी केली, पहिल्या 6 अध्यायाला कर्मयोग असं म्हटलं जातं, त्याच्यानंतर 7 ते 12 या अध्यायांना भक्तियोग असं म्हटलं जातं आणि 13 ते 18 या अध्यायांना ज्ञान योग असं म्हटलं जातं. तर काल आपण आपले 6 अध्याय पूर्ण केलेले आहेत, म्हणजे कर्मयोग हा विभाग आपण पूर्ण केलेला आहे. तर कर्मयोग म्हणजे काय? तर कर्मांच्या द्वारे कसं कृष्णांबरोबर जोडून घेता येईल आपल्याला, याचं ज्ञान आपण त्या 6 अध्यायामध्ये घेतलेलं आहे. तर कालच्या अध्यायामध्ये आपण अष्टांग योग म्हणजे 8 अंगांनी कृष्णांबरोबर कसं जोडून घेता येईल याबद्दल शिकलो होतो. त्याच्यामध्ये त्यांनी 8 पायऱ्या दिल्या होत्या बघा, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी. आणि आपण हेही जाणून घेतलं होतं की हा अष्टांग योग करायला कलियुगामध्ये किती अवघड आहे, या पायऱ्या चढून जायला आपल्याला खूप अवघड आहे. कारण एकतर कलियुगामध्ये आपल्याकडे अशी तपस खडतर तपस्या करायला एवढं शरीर नाही, एवढं मन पण आपलं कणखर नाहीये आणि आपल्याकडे जंगल उरलेलं नाहीये जिथे जाऊन आपण अशा प्रकारची कुटुंबापासून वेगळी एकांतामध्ये राहून अशी तपस्या करू शकतो. तसंच आपल्या मनावरती आपला ताबा नसल्यामुळे अशा प्रकृती तहान भूक विसरून अशा प्रकारचा योग करणं आपल्याला खूप कठीण आहे असं आपण समजून घेतलं होतं. तर त्यामुळे अशा प्रकारे त्याची शेवटची स्टेप जी होती समाधी, तिथपर्यंत पोचायला आपल्याला किती वेळ लागेल ह्याची काही आपल्याला कल्पना नाही. मग कलियुगामध्ये हा आपण योग कसा काय करणार? त्याच्यानंतर आपण अर्जुनाने प्रश्न विचारला होता की वायूला नियंत्रण करणं पण जेव्हा अवघड आहे तेव्हा मनाचं नियंत्रण कसं करणार? त्याच्या आधी आपण एक गोष्ट ऐकली होती गुरुद्रोण आणि अर्जुनाची, ज्याद्वारे अर्जुनाने आपल्याला आपल्याला समजलं होतं की अर्जुन धनुर्विद्येमध्ये किती तरबेज होते, म्हणजे किती एकाग्रता लागते त्या गोष्टीसाठी, किती सराव लागतो धनुर्विद्येमध्ये एकदम जर का नेम अचूक लागायला पाहिजे तर. आणि तरी अर्जुन म्हणत होते की वायूला एक वेळ नियंत्रण करणं जमू शकेल पण मन तर त्याच्याही पेक्षा चंचल आहे, मग मनाला कसं नियंत्रण करायचं? तर अर्जुनाच्या ह्या प्रश्नावरती कृष्णांनी उत्तर दिलं होतं की अभ्यासाने आणि सरावाने हे अनासक्ती आणि सराव किंवा अभ्यासाने हे करू शकतो. मग त्याच्यानंतर आपण अर्जुनाबद्दल अर्जुनाने आपल्याला सांगितलं होतं की शत्रू आहे मन की मित्र आहे
त्याच्यावर कृष्णाने आपल्याला सांगितलेलं होतं की मन जर का तुम्ही अभ्यासाने ताबा मिळवू शकलात तर ते आपल्याला मित्र म्हणून आपण मनाचा फायदा घेऊ शकतो, आणि जर का आपण ताब्यात असू मनाचा मात्र ते आपलं शत्रू बनू शकतो. आता आपण अध्याय 7वा मध्ये बघणार आहोत ज्ञान, आपण भक्ती योग सुरू करतो आहे. तर ह्याच्या आधी आपण कर्मयोगामध्ये जे बघून घेतलं त्याच्यामध्ये एक शेवटची स्लाइड होती बघा, की एक उंच बिल्डिंग दाखवली होती, त्या बिल्डिंगच्या वरच्या मजल्यावरती आपल्याला जायचं होतं. तर आपण काय समजलं होतं, तर जिन्याने आपण जाणार का आपण लिफ्टचा वापर करणार? तर आपण लिफ्टचा वापर करणार ज्याद्वारे आपण पटकन पोचू शकू, कारण कृष्णाने आपल्याला काय सांगितलं होतं, हा अष्टांग योग आपल्यासाठी खूप कठीण आहे, आपण कलियुगामध्ये तो त्याचं पालन करणं त्या पायऱ्यांचा जवळजवळ अशक्य आहे. आणि हे समजून घेतलं होतं की कुठल्याही मार्गाने तुम्ही पोचा, भक्ती मार्ग सॉरी ज्ञान योगाने पोचा, कर्मयोगाने पोचा, अष्टांग योगाने जरी पोचलात तरी शेवटची पायरी काय आहे, तर भक्ती योग आहे. आणि भक्ती योगाच्या पुढेच कृष्णांची प्राप्ती होणार आहे. तर मग आपण डायरेक्टली का नाही भक्ती योगाचं पालन करायचं? मग म्हणून आपण काय ठरवलं की त्या लिफ्ट सारखा वापर करायचा. आणि भक्ती योगामध्ये जाण्याचा सोपा मार्ग आपल्याला काय सांगितला होता, तर नामजप करायचा. तर आता बघूया आपण आजच्या अध्यायापासून भक्ती योगामध्ये काय काय नवीन गोष्टी आपण शिकणार आहोत हे जाणून घेऊया. घ्या दुसरी स्लाइड माताजी. हाँ वाचता सुना ना माताजी. हो हरे कृष्ण। श्री भगवान उवाच मय्या सक्त मनः पार्थ योगं युज्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञानयसि शृणु। श्री भगवान म्हणाले, हे पार्थ, माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन योगाभ्यासाद्वारे माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे निस्संदेह कसा जाणू शकशील ते आता ऐक। तात्पर्य, भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायात कृष्ण भावनेच्या स्वरूपाचे पूर्णपणे वर्णन करण्यात आले आहे। श्रीकृष्ण हे समग्र ऐश्वर्याने परिपूर्ण आहेत आणि ते आपले ऐश्वर कसे प्रकट करतात ते या ठिकाणी सांगितलेले आहे। तसेच या अध्यायात श्रीकृष्णांवर आसक्त होणाऱ्या 4 प्रकारच्या भाग्यशाली व्यक्तींचे आणि श्रीकृष्णांच्या कधीच स्वीकार न करणाऱ्या 4 प्रकारच्या दुर्भागी व्यक्तींचे वर्णन आहे। हरे कृष्ण। हरे कृष्ण. बघा इथे ना पहिला अध्यायातील हा पहिलाच श्लोक आहे, आणि इथे काय म्हणतात कृष्ण, काय म्हणतात इथे बघा, परत भगवान उवाच आहे. जिथे जिथे कृष्ण बोलणार आहे तिथे भगवान उवाच आहे. तर ते काय म्हणतात की माझ्या भावनेने पूर्ण युक्त होऊन, ही पहिली पायरी त्यांनी सांगितली आहे, माझ्या भावनेने पूर्ण युक्त होऊन ही जमली की पुढे आपण जाऊ शकतो. तर कसं आहे बघा, की आपण भौतिकामध्ये आपली इंद्रिय आणि मन रमलेलं असतं, त्या भौतिक गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपल्याला कृष्णांकडे मन आणि इंद्रिय वळवायचं आहे. कसं वळवू शकतो, तर आपण योगाभ्यासाद्वारे आणि अनासक्तीद्वारे. कृष्णांनी मागच्या अध्यायामध्ये आपल्याला सांगितलंय, जेव्हा अर्जुन म्हणतो ना की वायूला नियंत्रण करता येईल पण मनाला करता येणार नाही, मग ही पहिली स्टेप जी आहे की माझ्या भावनेने युक्त होऊन, हे आपल्याला कसं करता येईल, तर भौतिक जगाकडे दुर्लक्ष करायचं. कसं करायचं, तर अभ्यासाने आणि अनासक्तीने, म्हणजे योगाभ्यासाद्वारे कृष्णांवरती करावं लागतं. तर म्हणजे बघा इथे आपण भक्ती योग शिकतोय, कृष्णांच्या भक्तीमध्ये आपण आहोत, तर आपल्याला कृष्णांबद्दल प्रेम आहे म्हणून आपण त्यांच्यासाठी काहीतरी करतो आहे. ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला प्रेम आहे, जी व्यक्ती आपल्याला आवडते, आपल्याला बघा इच्छा असते त्या व्यक्तीसाठी काहीतरी करायचं, चांगल्यात चांगलं करायची इच्छा असते, मग आपण कृष्णांसाठी काय करू शकतो, तर भजन करू शकतो, त्यांच्या कथा सांगू शकतो, त्याच्यानंतर आपण नामजप करू शकतो. तर भक्ती म्हणजे श्रीला प्रभुपाद काय म्हणतात त्याला, डिवोशनल सर्व्हिस, म्हणजे दिव्य प्रेममयी सेवा असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि कृष्णांच्या प्रेमामुळे आपण ही सेवा करतो आणि त्याचा आपल्याला फायदा होतो, आपली इंद्रिय आणि मन कृष्णांमध्ये वळवण्यासाठी. बघा इथे आपण ना कृष्ण आपल्या ऐश्वर्याबद्दल बोलतायत. बघा की कृष्ण हे समग्र तात्पर्यामध्ये श्रीला प्रभुपाद यांनी दिलंय की श्रीकृष्ण हे समग्र ऐश्वर्यांनी परिपूर्ण आहेत, ते आपले ऐश्वर्य कसे प्रकट करतात ते या ठिकाणी सांगितलेले आहे. आपण आधीच्या अध्यायामध्ये शिकलोय बघा, कृष्ण षड ऐश्वर्यांनी परिपूर्ण आहेत म्हणून त्यांना भगवान असं म्हटलेलं आहे. कोणाला आठवत आहेत का ऐश्वर्य कृष्णांची, कोण सांगू शकेल का कोणाला आठवत आहेत कृष्णांची ऐश्वर्य? आपण शिकलो बघा 6 ऐश्वर्य शिकलोय कृष्णांची, परिपूर्णतेने एकाच व्यक्ती कृष्णांकडे आहेत आणि संपूर्णपणे एकाच ठिकाणी आहेत म्हणून त्यांना भगवान असं म्हटलेलं आहे. कोणाला ती 6 ऐश्वर्य आठवत आहेत का? हरे कृष्ण. कोणाला आठवत आहेत, कोण सांगणार आहे?
बरं, कुठली ऐश्वर्य होती? सौंदर्य, श्रीमंत किंवा संपत्ती, प्रसिद्धी, सामर्थ्य, ज्ञान आणि संन्यास. आता कुठले, आता ही आपल्याला ऐश्वर्य माहिती झाली, त्याच्यानंतर इथे काय म्हटलेलं आहे, कुठले लोक कृष्णांकडे आकर्षित होतात ते भाग्यशाली म्हटले पाहिजेत, आणि कुठले दुर्भाग्यशाली लोक जो कृष्णांचा स्वीकार करत नाही, याबद्दल आपण आजच्या अध्यायामध्ये ऐकणार आहोत. घ्या माताजी पुढची स्लाइड. ह्याच्या पुढची स्लाइड घ्या माताजी. रेश्मा माताजी ह्याच्या पुढची स्लाइड घ्या. हाँ बरोबर, सॉरी ठीक आहे. आता माताजी. बघा, हाँ, या चित्रामध्ये बघा काय दिसतंय तुम्हाला, की एक मॅरेथॉनची रेस साठी बरेच लोक जमलेत. तो तुम्ही ऐकलं असेल कधी कधी, बघा मॅरेथॉनची रेस जेव्हा अनाउन्स होते तेव्हा शहरातले हजारो लोक बघा त्या रेस साठी रजिस्टर करतात, पण ज्या दिवशी रेस असते त्या दिवशी ते सगळेच रजिस्टर केलेले सगळेच लोक येतील असं काही सांगता येत नाही. ते ज्यांना धावण्याची इच्छा असते ते लोक तिथे हजर राहतात बघा त्या ठिकाणी जिथून ती रेस सुरू होणार आहे. आता ती बरीच लांबची रेस असते, अनेक काहीतरी पूर्ण मॅरेथॉन ही 42 किलोमीटरची असते, किंवा छोटी मॅरेथॉन 10 किलोमीटर, 5 किलोमीटर अशी पण असते. तर ज्यांना त्या रेसमध्ये भाग घेण्याची इच्छा असते ते त्या दिवशी तिथे येतात. ते एका चित्रामध्ये तुम्हाला बघा वरच्या तिथे खूप असे माणसं जमलेली आहेत. आता पहिल्यांदा आपण श्लोक वाचूयात, त्याचा अर्थ समजून घेऊया आणि मग पुढे त्याच्याबद्दलचं जाणून घेऊया. माताजी वाचता. मनुष्याणां सहस्रेषु कच्चित्यतिसिद्धये यततामपि सिद्धानां कच्चिन्मां वेत्ति तत्त्वतः. सहस्रावधी मनुष्यापैकी एखादा सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या त्या मनुष्यापैकी एखादाच मला तत्त्वतः जाणतो. हरे कृष्ण. अरे कृष्ण, बघा आता हे सगळे जे रेस साठी जमलेले आहेत लोक, ते सगळेच्या सगळे रेस पूर्ण करू शकणार आहेत का? तर नाही होणार असं. जशी रेस सुरू होते तसे टप्प्याटप्प्याने ते धावू लागतात, मग ते काही जण त्याच्यातले गळून पडतात, मागे राहतात, काही जण रेस सोडून देतात, आणि शेवटी काहीच जण ती रेस पूर्ण करू शकतात. आणि त्यातला एखादाच त्याच्यामध्ये विजयी होतो, किंवा पहिले 3 लोक ते विजयी म्हणून घोषित करतात. तिथे कृष्ण काय सांगता आहे की सहस्त्र मनुष्यांपैकी एखादा सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या त्या मनुष्यापैकी एखादाच मला तत्वतः जाणतो. म्हणजे काय आहे, तुम्ही बघा मुलांना रोज आता क्लासला येताय, तास सवा तास बसून ज्ञान घेण्याचा प्रयत्न करताय तुम्ही, तर त्या सहस्रावधी माणसांच्या पैकी तुम्ही एक आहात ज्यांना कृष्णांच्या बद्दल जिज्ञासा आहे. आता जिज्ञासा असल्याशिवाय कृष्णांना जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू का? तर नाही. सगळ्यात पहिली जिज्ञासा, पहिली पायरी आहे जिज्ञासा पाहिजे कृष्णांबद्दल जाणून घेण्याची, म्हणून आपण प्रयत्न करतो आणि मग त्या मार्गावरती हळूहळू पुढे जाऊ लागतो. तर इथे कृष्णांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की सहस्त्रांपैकी एकच असा व्यक्ती असतो ज्याला माझ्याबद्दल सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या मनुष्यांपैकी एखादाच मला तत्वतः जाणतो. जसं आपण म्हटलं की एखादा आपण भक्ती करू लागलो तर कृष्ण आपल्याला त्या मार्गामध्ये मदत करणार आहे. आधी आपण बघितलंय बघा, ये यथा माम प्रपद्यन्ते, म्हणजे काय, ज्या भावाने आपण कृष्णांना शरण जाऊ, ज्या भावनेने आपण कृष्णांकडे बघणार, प्रेमाच्या भावनेने बघितलं तर कृष्ण आपल्याला प्रेम देणार आहेत, आणि त्याच प्रकारे आपण भक्ती भावाने जर का कृष्णांना शरण गेलेलो आहे तर कृष्ण या मार्गामध्ये पुढे जायसाठी आपल्याला नक्की मदत करणार आहे. तर पहिली पायरी इथे काय सांगितली आहे कृष्णांनी, की आपल्याला जिज्ञासा पाहिजे. जिज्ञासा असेल तर आपण या मार्गावरती पुढे जाऊ शकतो. घ्या माताजी पुढची स्लाइड. हाँ बघा, हाँ, तर इथे काय सांगितलेलं आहे, पहिली स्टेप दिली आहे भगवंतांना जाणण्याची इच्छा. आता भगवंतांना जाणण्याची इच्छा होणे म्हणजे त्या हजारोंपैकी एक आहोत ज्यांना कृष्णांबद्दल जाणून घेण्याची जिज्ञासा आहे. पुढची पायरी कृष्ण काय म्हणतायत, तर योग्य गुरु. आता योग्य गुरुचं महत्व पण आपण शिकलेलो आहे. आपण दरवेळेला म्हणतो ना की गुरु शिष्य परंपरेने आलेले प्रमाणित गुरु कडून आपल्याला ज्ञान घेतलं पाहिजे. कारण कसं असतं, जेव्हा गुरु आपले गुरु शिष्य परंपरेने आलेले असतात
त्यावेळेला त्यांनी सत्य जाणलेलं असतं, यथार्थ ज्ञान जाणलेलं असतं. आणि ज्यांनी सत्य जाणलेलं आहे तेच गुरु आपल्याला ते सत्य जाणून घेण्यास मदत करू शकतात. आपण चौथ्या अध्यायामध्ये शिकलो होतो, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, म्हणजे काय, गुरुंकडे जाऊन सत्य जाणून घेऊन आपण विनम्रतेने त्यांची सेवा केली पाहिजे, जिज्ञासा ठेवली पाहिजे, त्यांना शरण गेलं पाहिजे आणि मग त्यांच्याकडून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते इथे काय सांगितलं, महत्वाचं काय आहे, परंपरेतून आलेले प्रमाणित गुरुंचं आपल्याला आश्रय घ्यायचा आहे. आता पहिलं झालं काय, जिज्ञासा भगवंतांना जाणण्याची, दुसरे झाले गुरु, आणि तिसरं काय त्यांनी सांगितलंय, भक्तीच्या निर्देशांचे पालन. तर कुठले नियम आहेत भक्तीच्या निर्देशांचे पालन, तर तिथे तुम्हाला दिसत आहेत बघा, फोर रेग्युलेटिव्ह प्रिन्सिपल्स. तर काय लिहिलेलं आहे, पहिलं प्रिन्सिपल किंवा पहिला नियम काय आहे, मांसाहार करायचा नाही. दुसरा काय सांगितलाय, कुठल्याही प्रकारचा जुगार खेळायचा नाही. बघा आजकाल ना खूप प्रलोभन असतात, पैसे लावून ते ऑनलाईन गेम्स वगैरे पण असतात, आपल्याला खूप टेम्पटेशन दिली जातात, खूप त्याचं जाहिरात होते आणि अगदी आपल्याला ते प्रलोभन दिलं जातं की तुम्ही ह्याच्यामध्ये पैसे लावा. तसल्या ह्याच्यात मुलांना कधी पडायचं नाही, आपला व्यर्थ वाया वेळ जातो आणि ह्याच्यात काही आपल्याला निष्पन्न होत नाही, त्यापेक्षा त्या वेळेचा वापर आपण चांगल्या गोष्टींसाठी करू शकतो. तर पहिलं त्यांनी सांगितलं शाकाहारी बनायचं, मग जुगार खेळायचा नाही. तिसरं त्यांनी सांगितलंय आपल्याला की व्यसन, व्यसन म्हणजे काय, एखादी अशी गोष्ट जिच्याशिवाय आपण राहू शकत नाही, मग ती मोबाईल असेल, टीव्ही असेल किंवा अन्य कुठली तरी गोष्ट असेल, तर व्यसनांपासून आपण नेहमी दूर राहायचंय. बघा आपण भक्ती मार्ग शिकतोय तर आपल्याला आपलं जीवन कसं पाहिजे, शुद्ध भक्तांच्या सारखं शुद्ध जीवन आपण जगायला शिकलं पाहिजे. मग शुद्ध भक्त कसे असतात, ते आपल्या आचरणाद्वारे उदाहरण घालून देतात समाजाच्या पुढे, जसं वागून आपण ते शिकू शकतो. तर आपणही त्यांच्यातले चांगले गुण, त्यांच्याकडून शिकलेल्या चांगल्या क्वालिटीज आपण घेतल्या पाहिजेत, आत्मसात केल्या पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण आपलं उदाहरण इतरांच्या पुढे ठेवू शकतो. आता पहिला झाला शाकाहार, म्हणजे आता आपल्या स्वादासाठी बघा कुठल्या प्राण्यांचा आपण जीव घेऊ नये, आपल्याला शाकाहार घेऊन छान पोट छान भरायला अगदी खूप पर्याय उपलब्ध असतात, जे करण्यासाठी आपल्याला कुठल्या प्राण्याचा जीव घेण्याची काही गरज पडत नसते. आणि मुख्य म्हणजे कसं आहे, माणूस हा जो आहे ना हा शाकाहार करण्यासाठी बनलेला आहे, निसर्गाने त्याला शाकाहार, त्याच्या शरीराची जी रचना आहे ना ती शाकाहारासाठी बनलेली आहे. बघा आता तुम्ही उदाहरण घ्या वाघाचं, वाघाला निसर्गाने मांसाहारी बनवलेलं आहे. तर तुम्ही वाघाचे नखं बघा, त्याचे पंजे बघा, त्याचे जबड्या बघा किंवा त्याचे सुळे बघा, एकंदर त्याचं जे शरीर आहे ना हे मांसाहार करायला सपोर्ट करतं, किंवा त्याची आतडी पचन संस्था बघा, हे सगळं वेगळ्या प्रकारे बनलेलं आहे माणसाच्या शरीरापेक्षा. तर त्यामुळे माणसाला आपण काय करतो, आपल्या जिभेच्या तृप्तीसाठी दुसऱ्या प्राण्याची हत्या करून आपण स्वादासाठी हे सगळं केलेलं आहे. तर आपण लक्षात ठेवायचं, आपल्या स्वादासाठी, आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी कधी आपण दुसऱ्या प्राण्याचा जीव घेऊ नये. आपण शिकलोय ना आधी की परमात्मांच्या स्वरूपामध्ये भगवंत सर्व प्राण्यांमध्ये उपस्थित आहेत हृदयस्थळी, तर हे कृष्णांना आवडणार नाही. त्याच्यानंतर आपण ब्रह्मदेवांची कथा ऐकली आहे बघा, जिथे ते गायींना गायब करतात आणि मग ब्रह्मदेव माफी मागायला जरी आले तरी कृष्ण त्यांना क्षमा करत नाही, कारण कृष्णांना गायी खूप प्रिय आहेत. आणि त्याच्या आधी आपण एक श्लोक शिकलेला आहे की विद्या विनय संपन्नेमध्ये, की परमात्मा स्वरूपात भगवंत सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी उपस्थित आहेत, ते फक्त मानव माणसांच्याच हृदयात आहेत का, तर नाही, ते अगदी मुंगी पासून, हत्ती पासून, कुत्रा, गाय, पक्षी सर्व सजीवांच्या ठिकाणी उपस्थित आहेत. तर ते बाह्य शरीराचा भेदभाव करत नाही. तर लक्षात ठेवायचं आहे, जिथे कृष्ण भेदभाव करत नाही तर आपण आपल्या जिभेच्या तृप्तीसाठी कधी कुठल्या प्राण्याला इजा पोचवू नये, त्यांची हानी करू नये किंवा त्यांना आपल्यापासून कष्ट होईल असं वागू नये. आपण त्यांच्यासाठी काही चांगलं करू शकत असू, त्यांना अन्न देऊ शकत असू, त्यांना निवारा देऊ शकत असू, तर ते नक्की करावं, पण आपल्या जिभेच्या तृप्तीसाठी त्यांची हत्या करू नये, हे लक्षात ठेवायचंय. आता कुठली सांगितली बघा, नो मीट इटिंग, मांसाहार करायचा नाही, जुगार खेळायचा नाही, नशा करायची नाही आणि इलिसिट सेक्स करायचा नाही. म्हणजे आपल्याला बघा, आता मोठे झालात तुम्ही मुलांना, तुम्हाला एखादी मुलगी आवडली किंवा मुलीला एखादा मुलगा आवडला, आपण लग्न करून त्याच्या बरोबर राहायचं आहे, आपण लग्नाच्या बाहेरचे संबंध ठेवायचे नाहीत. तर ही चार रेग्युलेटिव्ह प्रिन्सिपल्स खूप महत्वाची आहेत आपल्याला जर का भक्तीमध्ये पुढे जायचं असेल तर. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा वाचता सुनाय ना माताजी. 7.4 भूमिरापो नलो वायु थ
खं मनो बुद्धिरेव च अहंकार इत्यं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा। पृथ्वी, पाणी, अग्नि, वायु, आकाश, मन, बुद्धि आणि अहंकार या आठ माझ्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत। हरे कृष्ण। हरे कृष्ण। इथे बघा, पंचमहाभूतांचं वर्णन दिलेलं आहे। पंचमहाभूत जी आपलं शरीर बनलेलं असतं, पृथ्वी, पाणी, जल, अग्नि, वायू आणि आकाश। आणि सूक्ष्म शरीर कशाने बनलेलं असतं? तर मन, बुद्धी, अहंकाराने। ते कृष्ण म्हणतायत की त्यांची शक्ती आहेत या आठ, त्यांच्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत। पुढची स्लाइड घ्या माताजी। हा, इथे काय दिलेलं आहे बघा, 7.6 मध्ये सर्व सृष्ट प्राणी मात्रांचा उगम या दोन्ही शक्तींमध्ये होतो। या जगतामध्ये जे काही भौतिक आणि आध्यात्मिक आहे त्याचा उत्पत्ती करता आणि प्रलय करता ही मीच आहे हे निश्चितपणे जाण। तर इथे कृष्ण काय म्हणतायत बघा, या चित्रात पहिल्यांदा तुम्हाला सांगते महाविष्णू दिसतायत आणि महाविष्णूंच्या श्वासातून कोट्यावधी ब्रह्मांड तयार होतात। आता त्याच्या चित्रामध्ये तुम्हाला त्यांच्या भोवती जे गोल गोल असं दिसतायत ना, ती वर्तुळ, ती म्हणजे ती ब्रह्मांड आहेत। जेव्हा ते श्वास आतमध्ये ओढून घेतात तेव्हा ती ब्रह्मांड विनाश पावतात आणि जेव्हा ते श्वास बाहेर सोडला की ब्रह्मांडांची निर्मिती होते। तर या चित्रामध्ये प्रत्येक ब्रह्मांडामध्ये स्थित तुम्हाला एक विष्णू दिसतायत। तर त्यांना गर्भोदक्षाई विष्णू असं म्हटलेलं आहे आणि गर्भोदक्षाई विष्णूंचा विस्तारित भाग जो प्रत्येक सजीवांमध्ये, म्हणजे जसं आपल्या हृदयस्थळी पण परमात्मा आहे, त्यांना क्षीरोदक्षाई विष्णू म्हटलेला आहे। तर कृष्ण काय सांगतायत इथे की ते सर्व सृष्टीचा उगम आहेत आणि प्रलय करता आहेत। आणि आपलं स्थूल शरीर जे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे आणि आपलं सूक्ष्म शरीर जे मन, बुद्धी, अहंकाराने बनलेलं आहे ही त्यांचीच शक्ती आहे। 7.7 मध्ये काय म्हटलेलं आहे की हे धनंजया, माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही। दोऱ्या तोवलेल्या मण्यांप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे। मग आता कल्पना करा की एक माळ आहे, मोत्यांची आहे किंवा मण्यांची आहे आणि ती दोऱ्यामध्ये ओवलेली आहे आणि तो दोरा आपल्याला काही दिसत नाही। आता त्या चित्रामध्ये बघितलं तुम्ही तर तुम्हाला ते मणी दिसतील पण तो दोरा दिसत नाही ज्याच्यात ते ओवलेले आहेत। पण तो दोरा जर का आपण काढून टाकला तर ती माळ तशी राहील का? तर नाही राहणार। बघा, ते सगळे मणी इतस्तता विखरून जातील। तसंच कृष्ण ह्या दोऱ्यासारखे आहेत। बघा, आपण आधी बघितलंय ना, पूर्ण सृष्टीचे नियंत्रक आहेत ते। आता चंद्र उगवतो मावळतो, सूर्य उगवतो मावळतो, सर्व आपली ऋतुचक्र, त्याच्यानंतर ग्रह तारे ह्यांचं एक चक्र असतं, किंवा सजीवांचं, सर्व सजीवांचं, प्राण्यांचं जीवनचक्र, वृक्ष, वेली हे सर्व नियंत्रित करत असतात ते। म्हणजे अदृश्यपणे सगळ्या गोष्टींचं नियंत्रण आणि रचना आणि योजना ही त्यांची आहे। म्हणजे ते माळेतल्या दोऱ्यासारखे असल्यामुळे आपल्याला ते दिसत नाही पण नियंत्रण ते सगळं करत आहेत। तर त्यांना वेगळं केलं की जी सृष्टीची रचना सुरळीतपणे अखंडपणे चालू आहे ती तशीच चालू राहू शकते का? तर नाही राहू शकत। तसंच म्हटलेलं आहे इथे की दोरा आपल्याला दिसत नाहीये पण दोरा माळेत नाही असं म्हणू शकतो का? तर नाही। कृष्ण इथे स्वतःच आपल्याला सांगतायत की मीच उत्पत्ती करता आहे आणि प्रलय करताही मीच आहे। तर सृष्टीचा आधार आहे कृष्ण हे आपल्याला लक्षात घ्यायचं इथे। घ्या माताजी पुढची स्लाइड। हा, इथे काय दिलेलं आहे, श्रीकृष्णच भगवंत आहेत आणि ते एक मनुष्य आहेत, ते सर्वोच्च आहेत, त्यांच्यापासून कोणी, त्यांच्याहून कोणीही श्रेष्ठ नाही। घ्या पुढची स्लाइड माताजी। हा, वाचता माताजी। हरे कृष्ण। 7.8 रसोहमप्सु कौन्तेय रसोहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः प्रणवः सर्ववेदेषु शब्दखे पौरुषन्धुषु। हे कौन्तेया, पाण्यामधील रस मी आहे, चंद्र आणि सूर्याचा प्रकाश मी आहे, वैदिक मंत्रामधील ओंकार मी आहे, आकाशातील शब्द मी आणि मनुष्यामधील सामर्थ्य मी आहे। हरे कृष्ण। हरे कृष्ण। बघा इथे कृष्ण काय म्हणतायत की पाण्यातील रस मी आहे। बघा, आता पावसाळा चालू आहे, थोड्या दिवसांपूर्वी खूप कडक उन्हाळा होता आणि कल्पना करा तुम्ही उन्हातून बाहेर जाऊन आलात कुठेतरी आणि तुम्हाला अगदी तहान लागलेली आहे, कधी एकदा पाणी पितो असं आपल्याला वाटतं। बघा, अशा परिस्थितीत तुम्हाला कोणीतरी दूध दिलं आणि सांगितलं घ्या, तर तुम्ही घेणार का? तर नाही नाही तुम्ही म्हणणार नाही मला पाणी पाहिजे। आणि जेव्हा अशा वेळेला आपण अगदी 2 घोट 4 घोट पाणी पितो त्यावेळेला आपल्याला जे बरं वाटतं ना ते कृष्ण आहे।
आता बघा, पाणी हे ना जीवन आहे असं म्हटलं जातं. म्हणजे एक वेळ आपण अन्ना वाचून राहू शकतो, पण पाण्याशिवाय जगणं आपल्याला शक्य आहे का? तर नाही. आपण बघा, दुसऱ्या गावी जातो त्याला तिथे पाण्याची चव आपल्याला वेगळी लागते. आपण म्हणतो ना, पाण्याची चव आपल्याला वेगळी लागते, तर ते तसं आहे. म्हणजे इथे कृष्ण आपल्याला काय सांगतायत, रसो वा मत्स्यो, पाण्यामधली जी चव आहे ना, तर ती कृष्णात. आता बघा, ह्या पुढे आपण जेव्हा पाणी पिऊ तेव्हा लक्षात ठेवा, हा श्लोक कृष्णांनी सांगितलेला, पाण्यातली चव हे कृष्ण आहेत. आता दुसरं काय म्हटलेलं आहे तिथे, प्रभास्मी शशी सूर्ययो. प्रभास्मी म्हणजे काय, तर चंद्र आणि सूर्य यांचा प्रकाश मी आहे असं कृष्ण म्हणतात. वैदिक मंत्रातील ओंकार मी आहे. बघा, सगळ्या मंत्रांमध्ये ओम हा शब्द असतो. मग आकाशातील शब्द मी आहे, मनुष्यातील सामर्थ्य मी आहे. सामर्थ्य म्हणजे जीवनशक्ती, किंवा किती सर्वव्यापी आहेत बघा कृष्ण, आणि किती आपलं भाग्य आहे. आज आता आपण हे ऐकतोय, आपल्याला हे काही गोष्टी माहिती नव्हत्या, आता आपण हे ज्ञान घेतोय आता. आणि हे ज्ञान आपल्याला कृष्णांनी दिलं की रसो वा मप्सु कौंतेय आणि प्रभास्मी शशी सूर्ययो, म्हणजे काय की पाण्यातील चव ते आहे, सूर्यचंद्राचा प्रकाश ते आहे. तर ह्या पुढे बघा, पाणी पिताना चंद्र सूर्याकडे बघितल्यावरती तुम्ही हे आठवण करा हा श्लोक, आणि कृष्णांना नमस्कार करा. घ्या माताजी पुढची स्लाइड. हाँ बघा, आता हा मुलगा ना पाणी पितोय. तसंच मी तुम्हाला सांगितलं, तसं उन्हात जाऊन आल्यावरती जेव्हा आपण दोन घोट पाणी पितो तेव्हा आपल्याला किती बरं वाटतं, त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान बघा ते पाणी पिल्यावरती. तर तसं आहे, कारण ते कृष्ण आहे. त्याची पाण्याची चव किंवा पाण्याची तहान दुसरी कुठलीही गोष्ट भागवू शकत नाही. आणि एवढं समाधान का मिळतं, कारण ते कृष्णामुळे मिळालेलं आहे. हाँ, आता इथे बघू. हा काय दिलेलं आहे, इथे लिहिलेलं आहे की पृथ्वीचा मूळ सुगंध मी आहे, अग्नीमधील उष्णता मी आहे, सर्व जीवांमधील जीवनशक्ती मी आहे, आणि मीच सर्व तपस्यांचे तेज आहे. घ्या पुढची स्लाइड माताजी. हा, इथे आता काही गोष्टी दिलेल्या आहेत, ह्याच्यावरून कृष्ण वेगवेगळ्या ठिकाणी कुठल्या रूपामध्ये उपस्थित आहेत ते आपल्याला कळतं ह्या चार्ट मध्ये. बघा, आपल्याला खूप छान सांगितलंय कृष्णांनी कसे ते अनेक ठिकाणी शक्तीच्या स्वरूपात आहेत. आपण बघूया इथे काय म्हटलेलं आहे कृष्णांनी. पाण्यांमधला रस मी आहे, चंद्र सूर्यामधला प्रकाश मी आहे, वैदिक मंत्रामधला ओम मी आहे, आकाशातला ध्वनी मी आहे, मनुष्यामधलं सामर्थ्य मी आहे, पृथ्वीचा सुगंध मी आहे, अग्नीतील उष्णता, सर्व जीवांमधली जीवनशक्ती, सर्व तपस्वींचं तप, अस्तित्वातील सर्व वस्तूंचं बीज, बुद्धिमानातली बुद्धी, सर्व शक्तिमानातली शक्ती, बलवानातला बल, आणि धर्मतत्वा विरुद्ध नसणाऱ्यातलं काम मी आहे. म्हणजे बघा, कृष्णांनी किती वेगळ्या वेगळ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या. याच्या शिवाय परमात्मा रूपात स्थित ते आपल्या हृदयात आहे हे आपल्याला माहितीच आहे, पण आपल्या अवतीभोवती किती वेगवेगळ्या स्वरूपात ते आहेत हे आता कृष्ण आपल्याला ज्ञान देत आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. वाचा सुनाय ना माताजी. 7.14 देविहेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतांतरन्ति ते. 3 प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैविक मायाशक्ती ही अतिशय दुस्तर आहे, परंतु जे मला शरण आले आहेत ते मायेला सहजपणे तरून पलीकडे जातात. हरे कृष्ण. अरे कृष्ण, या चित्रामध्ये काय दिसतंय मुलांना, तुम्हाला कोणी सांगणार का? सांगा बरं. हा, एक मुलगा पाण्यात आहे. अजून काय दिसतंय, अजून कोणाला काय दिसतंय? गरुड पक्षी आहे, गरुड पक्षी. बरोबर. अजून काय दिसतंय त्या मुलाकडे बघून तुम्हाला काय दिसतंय? कृष्ण काय करताय? मुलगा पाण्यात झोपलेला आहे. हा, कृष्ण वाचवतायत. बरोबर, आता समजून घेऊया. बघा, आपण काय लिहिलेलं आहे इथे की 3 प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी माया शक्ती ही अतिशय दुस्तर आहे, परंतु जे मला शरण आले आहेत ते मायेला सहजपणे तरून पलीकडे जाऊ शकतात. तर चित्रामध्ये दाखवलेला हा जो मुलगा आहे ना, हा आपण असं समजूया की हा समुद्रामध्ये बुडतोय आणि तो स्वतःला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय, परंतु तो समुद्र खवळलेला असल्यामुळे त्याला तो पार करून जाणं फार कठीण आहे. तर इथे कृष्ण बघा दुस्तर असा शब्द वापरताय. दुस्तर म्हणजे काय, तर खूप कठीण. आणि पुढे काय म्हणतायत कृष्ण, परंतु जे मला शरण आले आहेत त्यांना मी आले आहेत ते मायेला सहजपणे तरून पलीकडे जाऊ शकतात.
आता ही कृष्णांची शक्ती आहे. बघा कृष्णांच्या दोन शक्ती आहेत, पहिली म्हणजे काय आहे तर महामाया आणि दुसरी काय आहे तर योगमाया. बघा योगमायाने त्यांनी त्या गायी निर्माण केल्या होत्या आणि महामाया म्हणजे काय, प्रकृतीचे तीन गुण ज्याच्यामध्ये आपण गुरफटले जातो. तर ह्या स्लाइडद्वारे आपल्याला काय सांगितलेलं आहे की जर का आपल्याला महामायेमध्ये म्हणजे प्रकृतीच्या तीन गुणांमध्ये अडकायचं नसेल तर आपल्याला कृष्णांना शरण गेलं पाहिजे, मग ते आपली मदत करतात. जसं ह्या मुलाला, मुलगा हा खवळलेल्या समुद्रामध्ये अडकलेला आहे, याला स्वतःच्या बळावरती तो समुद्र पार करणं शक्य नाहीये, मग तो कृष्णांची आठवण करतो, कृष्णांना शरण जातो आणि कृष्ण त्याला मदतीचा हात देताना लक्षात ठेवायचं. तर ते सुहृदं सर्व भूतानां आहेत. बघा आपण 5व्या अध्यायामध्ये शिकलोय सर्व सजीवांचे प्राणी मात्रांचे हितचिंतक आहेत, पण आपण त्यांना शरण गेलं पाहिजे, त्यांचं स्मरण सदैव केलं पाहिजे, त्यांचं विस्मरण कधी होऊ द्यायचं नाहीये. मग आपल्याला ते दुस्तर अशा परिस्थितीतून, कठीणातल्या कठीण परिस्थितीतून पण मार्ग काढायला शिकवतात. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा वाचा सुनैना माताजी. 7.16 चतुर्विध्या भजन्ते माम जना सकृति स्फुति तिनोर्जुन आर्तो जिज्ञासुर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. हे भरत श्रेष्ठ अर्जुना, चार प्रकारचे पुण्यात्मा माझी भक्ती करीत असतात, अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. अशा लोकांमध्ये चार प्रकार असतात, जे पीडित आहेत, ज्यांना धनाची अभिलाषा आहे, जे जिज्ञासू आहेत आणि जे परम सत्याच्या ज्ञानाच्या शोधात आहेत. असे विविध परिस्थितीमध्ये भगवत भक्ती करण्यासाठी भगवंताकडे जातात. ते शुद्ध भक्त नसतात, कारण भगवत भक्ती करणाऱ्या मागे त्यांना आपली इच्छा पूर्ती करून घेण्याची इच्छा असते. शुद्ध भक्ती आकांक्षा आणि भौतिक लाभेच्छा रहित असते. हरे कृष्ण. अरे कृष्ण बघा आता तिथे काय लिहिलेलं आहे. मगाशी शिकलो ना आपण की सहस्त्रांमधला एक कृष्णांकडे येतो, जिज्ञासा असतो त्या ज्याच्यामध्ये जिज्ञासा असते तो येतो. आता कृष्ण काय सांगताय, चार प्रकारचे लोक कृष्णांकडे आकर्षित होतात. काय म्हटलेलं आहे त्यांनी, पहिला कुठला प्रकार सांगितलाय तर आर्त. आर्त म्हणजे काय, की जे दुःखात असतात, काहीतरी पीडित असतात, कष्टामध्ये असतात आणि ते मार्ग काढू शकत नाहीत स्वतःच्या बळावरती त्या कष्टातून किंवा त्या पीडेमधून, म्हणून ते कृष्णांची आठवण करतात. अशा प्रकारचे भक्त पण कृष्णांकडे येतात, त्यांना आर्त म्हणतात. दुसरे काय आहेत, अर्थार्थी, ज्यांना धनाचा लोभ असतो आणि त्यासाठी ते कृष्णांची आराधना करतात. तिसरे कोण आहे, जिज्ञासू. बघा मी तुम्हाला सांगितलं ज्यांना कृष्णांना जाणून घेण्याची इच्छा असते म्हणून ते कृष्णांच्या बद्दल अधिक ज्ञान घेण्यासाठी येतात. आणि चौथे प्रकार काय आहेत, ज्ञानी, ज्यांनी कृष्णांचं स्वरूप जाणलेलंच आहे आणि म्हणून ते कृष्णांच्या बरोबरच असतात. ज्याने स्वरूप जाणले त्यांना माहितीच आहे की कृष्णच पुरुषोत्तम श्री भगवान आहेत, म्हणून तर ते सदैव त्यांच्या बरोबर असतात. तर असे चार प्रकारचे जे लोक आहेत त्यांना भाग्यशाली म्हटलं आहे, कारण ते काही हेतूनी का असे ना ते कृष्णांबरोबर जोडले गेलेले आहेत. या व्यतिरिक्त चार प्रकारचे दुर्भाग्यशाली लोक असतात जे कृष्णांचा स्वीकार करत नाहीत, तर ते कोण म्हटलेलं आहे, तर ते मूर्ख असतात, दुष्ट असतात, नराधम असतात आणि आसुरी प्रवृत्तीचे किंवा राक्षस असतात. तर ह्यांचं ज्ञान कृष्णांच्या मायाशक्तीद्वारा झाकलं गेल्यामुळे ते कृष्णांचा स्वीकार करू शकत नाही आणि म्हणून ते दुर्भाग्यशाली असतात. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा इथे चित्रामध्ये ना काही कथा आहेत, या कथांद्वारे आपण समजून घेऊया की आपण आता जे चार प्रकार बघितले ना जे कृष्णांच्याकडे येतात, तो चार प्रकारचे भक्त आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. तर तुम्ही बघा चित्र, ह्याच्यातली कुठली गोष्ट तुम्हाला माहिती आहे का मुलांनो, चित्रामध्ये बघून तुम्हाला माहिती आहे का, सांगा बरं कुठली गोष्ट तुम्हाला माहिती आहे. बरं ठीक आहे मी सांगते. तिथे पहिली गोष्ट बघा, तिथे ना तुम्हाला एक हत्ती दिसतात, तर ते गजेंद्र नावाचे हत्ती आहेत, तर ते पृथ्वीच्या वरच्या लोकांवरचे हत्ती आहेत. तर एकदा ते सरोवरामध्ये विहार करायला आलेले असतात आपल्या परिवारासमोर, त्यांच्या क्रीडा चालू असतात सरोवरामध्ये, सोंडेने पाणी उडवत असतात. तर त्याच सरोवरात एक ग्राह असतो म्हणजे मगर असतो, तर तो त्यांचा पाय पकडतो. ते खूप झटकतात पण तो ग्राह काही सोडत नाही आणि त्याला आतमध्ये ओढू लागतात गजेंद्रला तो ग्राह. आता बाकीचे जे हत्ती असतात तेही त्यांना मदत करण्याची त्यांची इच्छा असते परंतु ते काही मदत करू शकत नाहीत. आता बरेच काळ त्यांचं युद्ध चालतं, बरं का अनेक वर्ष असं म्हटलेलं आहे की गजेंद्र आणि त्या ग्राहचं युद्ध चाललेलं असतं,
शेवटी त्यांच्या परिवारातले म्हणजे त्या गजेंद्रच्या परिवारातले इतर हत्ती पाण्याच्या बाहेर निघतात. आता गजेंद्र पाण्यात उभं राहून या ग्राहचा मगरीचा सामना करत असतात. अनेक दिवस निघून जातात विना खाता पिता. हे गजेंद्र पाण्यातच उभं राहून आपला पाय सोडवून घेण्याचा प्रयास करत असतात. आता खाल्लं नाही आपण तर काय शक्ती क्षीण होणार ना शरीराची. तशीच त्यांची शरीराची शक्ती क्षीण होऊ लागते. अगदी ते आता हार मानतच असतात. आता काय होतं बघा, खरं तर गजेंद्रांची शक्ती त्या मगरीपेक्षा जास्त असते. पर म्हणजे आता ते भूमीवरती असतील जमिनीवर असतील तर मात्र ते त्या मगरीला उचलून फेकून दिलं असतं त्यांनी आपल्या सोंडेने. पण ते पाण्यात असल्यामुळे ती मगर त्यांच्यावरती भारी पडत असते आणि ते आपला सुटका करून घेऊ शकत नाहीत. मग आता शेवटचा क्षण येतो जवळजवळ आणि काहीच त्यांचं चालत नाही. त्यांची पूर्ण शरीर क्षीण पडतं. कुठलाही उपाय त्यांना लागू पडत नाही सुटकेचा. म्हणून ते परमेश्वराची आठवण करतात अगदी शेवटच्या क्षणी आणि त्या सरोवरातलं एक कमळ उचलून ते नारायणाला देतात अर्पण करतात. त्याच वेळेला बघा तुम्ही तिथे बघितलंय गरुडावर बसून कृष्ण येतात. मग ते पहिल्यांदा त्या मगरीला मारून टाकतात आणि गजेंद्रची सुटका करतात. त्या गोष्टीला गजेंद्र मोक्ष असं म्हटलेलं आहे. तर गजेंद्र हे कुठल्या ह्याच्यामध्ये प्रकारामध्ये मोडणारे भक्त आहेत कोण सांगेल? आपण चार प्रकार पाहिले ना, आर्त अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी. ह्याच्यामध्ये कुठल्या प्रकारात मोडणारे भक्त आहेत ज्ञानी कोण सांगणार? कसं काय ज्ञानी ज्ञानी? कसं काय ज्ञानी? ज्ञानी म्हणजे काय? अरे कृष्ण, ज्ञानी म्हणजे काय? ज्याने कृष्णांचं स्वरूप जाणलेलं आहे. बरोबर. इथे गजेंद्रांना काय असते, पीडा असते ना, त्रासामध्ये असतात ना. ती मगरीने पाय पकडलेला असतो आणि आपली सुटका करून घेऊ शकत नाही म्हणून ते कृष्णांची आठवण करतात. म्हणून ते आर्त आहे. समजलं का? ज्ञानी म्हणजे हो ज्याने कृष्णांचं स्वरूप जाणलेलं आहे. आता इथे त्यांना कष्टामध्ये असतात आणि आपली सुटका करून घ्यायची असते म्हणून ते कृष्णांची आठवण करतात. म्हणून ते काय झाले? आर्त झाले. चालेल, आता आपण पुढची गोष्ट बघा. गजेंद्रच्या शेजारी बघा द्रौपदीच्या वस्त्रहरणाची गोष्ट आहे. माहितीये तुम्हाला सगळ्यांना द्रौपदीचे वस्त्रहरण भर सभेमध्ये होतं. कोणीच तिची मदत करत नाही. महाभारतातली खूप प्रसिद्ध कथा आहे. तिचे पती पण मान खाली घालून बसलेले असतात. धृतराष्ट्र पण काही बोलत नाही. कोणीच येत नाही मदतीला. शेवटी ती कृष्णांची आठवण करते आणि कृष्ण पण मदतीला येतात. तर तसंच आहे, तिलाही आर्त असते, तीही पिढेमध्ये असते आणि कृष्णांचा जेव्हा ती धावा करते कृष्ण येतात म्हणून तिलाही आर्त प्रकारच्या भक्तांमध्ये तिला म्हटलं जातं. आता पुढे बघा, त्याच्या पुढे शुकदेव गोस्वामींची गोष्ट आहे. शुकदेव गोस्वामी जे असतात ना, म्हणजे द्रौपदीच्या खालचं चित्र बघा. आणि ते शुकदेव गोस्वामी जे असतात ना, ते व्यासदेव आणि त्यांची पत्नी काय बरं तिचं नाव असतं, वाटिका बहुते ना, त्या वाटिकेंचं ते मूल असतं. तर ते शुकदेव गोस्वामी हे तेच असतात ज्यांनी परीक्षित महाराजांना पुढे मग भागवत सांगितलं. तर ते आईच्या पोटातून बाहेर यायलाच तयार नसतात. 16 वर्ष झाली तरी ते आईच्या पोटात राहतात. बघा आता कल्पना करा, त्या आईला किती त्रास होत असेल. 16 वर्ष ती त्या मुलाला घेऊन शुकदेव गोस्वामींना आपल्या पोटामध्ये ती राहिलेली असते. मग शेवटी व्यासदेव कृष्णांकडे जातात, त्यांची मदत मागतात आणि कृष्ण येतात आणि शुकदेव गोस्वामींना विनंती करतात बाहेर येण्याची आणि ते येतात आणि आल्यानंतर ते लगेच बाहेर निघूनच जातात. म्हणजे तर शुकदेव गोस्वामी कुठल्या ह्याच्यामध्ये येतात, ज्ञानी प्रकारामध्ये मोडतात. कारण शुकदेव गोस्वामींना पहिल्यापासून कृष्णांचं स्वरूप जाणलेलं असतं त्यांनी आणि त्यांना प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये आपण कसे बद्ध होतो याबद्दलच ज्ञान असतं. तर त्यामुळे त्यांना ज्ञानी असं म्हटलेलं आहे. आता पुढची गोष्ट बघा, शुकदेव गोस्वामींच्या उजवीकडे बघा कि तिथे प्रभू रामचंद्र सुग्रीवांना भेटतात. रामायणामधली गोष्ट आहे ती. आणि सुग्रीवांची पत्नी आणि राज्य त्यांचा भाऊ बालीने काढून घेतलेलं असतं. मग प्रभू रामचंद्रच्या मदतीने ते पुढे आपल्या भावाला संपवतात आणि आपलं राज्य आणि पत्नी त्यांना ती मिळते. ते कुठल्या प्रकारात मोडणारे भक्त आहेत कोण सांगेल? सुग्रीव कुठल्या हेतूने गेलेला असतो ना, सांगा बरं कुठल्या प्रकारात म्हणणार आहेत ते? आर्त आहेत, अर्थार्थी आहेत, ज्ञानी आहेत का जिज्ञासू आहेत? जिज्ञासू नाही, अर्थार्थी आहेत. हेतूने गेलेत ना ते, हा म्हणून ते अर्थार्थी आहेत. आता इकडे बघा, ध्रुव बाळाची गोष्ट आहे. ध्रुव बाळ अतिशय कठोर तपस्या करतो. हो ना, आपल्या वडिलांपेक्षा मोठं राज्य पाहिजे म्हणून तो वनात जाऊन त्याने तपस्या केलेली असते. मग त्यांना विष्णू प्रसन्न होतात. पुढे ध्रुव लोक बहाल होतो, त्यांना ज्ञान प्राप्त होतं.
तर तेही राज्य प्राप्त करण्याच्या हेतूने त्यांनी केलेली ती तपश्चर्या असते, म्हणून तेही अर्थार्थी या ह्याच्यामध्ये मोडले जातात. त्याच्यानंतर पुढे उजवीकडे बघा, द्रौपदीचं उजवीकडचं चित्र आहे, ते शुकदेव गोस्वामी भागवतमची कथा सांगतायत तिथे. तर ते परीक्षित महाराज जे असतात, त्यांना आयुष्यातले त्यांचे शेवटचे 7 दिवस असतात, आणि ते सगळ्यांकडे त्यांना तो शाप असतो, आणि त्यासाठी ते 7 दिवस काय करावं म्हणून त्या ऋषी मुनींना विचारतात. तर सगळे ऋषी मुनी त्यांना सांगतात की तुम्ही भागवतमची कथा ऐका, तर ते 7 दिवस ते श्रवण करतात. तर हे परीक्षित महाराज कुठल्या प्रकारात मोडतात सांगा बरं? जिज्ञासू आहेत, ज्ञानी आहेत, आर्त आहेत का अर्थार्थी आहेत? ज्ञानी हा, जिज्ञासू आहेत बहुतेक. लीना माताजी काय आहे, जिज्ञासू आहेत का लीना माताजी? हरे जिज्ञास कृष्ण. ज्ञानी आणि जिज्ञास दोन्ही पण आहे ना माताजी? हो, मलाही असंच वाटतं. ज्ञानी पण आहेत म्हणून तर ते भागवतमचा पाठ करतात, म्हणजे ऐकायला जातात, आणि ते जिज्ञासा पण करतात. तर त्यामुळे ते दोन्ही प्रकारामध्ये मोडले जातात. तर अशी वेगवेगळी उदाहरणं आहेत. आपण काय समजून घ्यायचंय की 4 प्रकारचे भक्त येतात, आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. आणि 4 प्रकारचे लोक भगवंतांकडे येत नाहीत, त्यांना दुर्भाग्यशाली असं म्हणतात. ठीक आहे, चालेल. आता मग माताजी घ्या पुढची स्लाइड. हा, इथे ध्रुव महाराजांची कथा आलेली आहे, ती ऐकूया आता आपण. बघा, ही सत्ययुगामधली गोष्ट आहे. आता ह्या चित्रात ना तुम्हाला राजा बसलेले दिसतायत. बघा, त्या राजांचं नाव काय आहे? उत्तानपाद असं आहे. ब्रह्मदेवाचे पुत्र असतात मनू, आणि मनूच्या अनेक पुत्रांपैकी एक हा राजा उत्तानपाद, आणि ध्रुव बाळ हे त्यांचा मुलगा असतो. बघा, या उत्तानपाद राजांना ना 2 पत्नी असतात. एक असते सुनीती आणि एक असते सुरुची. तर जी नीतिमत्तेने व्यवस्थित चांगली वागते ती सुनीती, आणि त्यांचा मुलगा उत्तानपाद आणि सुनीतीचा मुलगा असतो ध्रुव. आणि आपल्याच इच्छेनुसार, आपल्याच रुचीनुसार वागणारी जी असते ती सुरुची, तिचा मुलगा असतो उत्तम. तर सुरुची जेव्हा लग्न करून येते ना, तेव्हा ती महाराजांना, उत्तानपाद महाराजांना काय सांगते की सुनीती महालात राहणार नाही, आणि तिला आपल्या रूपाचा फार गर्व असतो, आणि ते महाराज पण तिचं सगळं ऐकत असतात. तर त्याप्रमाणे सुनीती महालापासून ध्रुवाच्या बरोबर आता लांब राहू लागते. मग पण खेळायला ना हे ध्रुव राजवाड्यामध्ये येत असतात, ते उत्तम बरोबर ते खेळत असतात राजवाड्याबरोबर, राजवाड्यात येऊन. तर एक दिवस काय होतं, उत्तम बरोबर खेळत असताना उत्तानपाद राजा तिथे येतात आणि सिंहासनावरती बसतात. तर आपले वडील आलेले बघून तो उत्तम पटकन मांडीवर जाऊन बसतो राजांच्या. आता ध्रुवाचे ते वडीलच असतात ना, तर ध्रुवही जाऊन पटकन त्यांच्या मांडीवर बसतात. आता तेवढ्यात तिथे ती सुरुची येते, आणि सुरुची आल्यानंतर काय बघते की आपला मुलगा बसलाय, पण तिथे ध्रुव पण राजाच्या मांडीवर बसलाय. ते त्याला सहन होत नाही, ती जवळजवळ त्याला पहिल्यांदा ती ओरडते, आणि त्याला जवळजवळ खेचूनच राजाच्या मांडीवरून उतरवते. आता लहान असतात ध्रुव, बाळच असतात ते, 5 वर्षाचे असतात. बघा, त्यांना खूप वाईट वाटतं. आणि आता ध्रुव महाराजांची जी आई असते सुनीती, तिच्यापर्यंत ही बातमी जाते. आणि तेवढ्यात तिथे ध्रुव पण पोचतात. ते पोचल्यानंतर आपल्या आईला सांगतात की मला असं असं केलं तिथे. आता त्यांना तेवढा सुरुचीचा राग येत नाही, पण आपल्या वडिलांनी काहीच कसं काय बोलले नाहीत ते, ह्याचं त्यांना खूप वाईट वाटतं. मग ते आईला सांगतात काय काय घडलं ते, आणि सुरुचीने कसं सिंहासनावरून त्यांना उठवलं, राजाच्या मांडीवरून उठवलं, असं ते सगळं सांगतात. त्यांचं बालमन म्हणतं की मलाही सिंहासनावरती बसायचंय. तर त्यांची आई जी असते सुनीती, ती काय सांगते त्यांना? पुढचं स्लाइड घ्या माताजी. ती आई त्यांची काय सांगते की तुझे जे पणजोबा होते, त्यांनी म्हणजे विष्णूंनी, अतिश ब्रह्मांनी, विष्णूंची खूप तपस्या करून हे राज्य मिळवलेलं आहे. आता हे ध्रुव महाराज शांतपणे ऐकून घेतात, आणि ते ठरवतात मी पण असंच तपश्चर्या करणार, आणि मी ह्याच्यापेक्षा मोठं राज्य मिळवणार. आणि ते पडतात घराच्या बाहेर. आता घराच्या बाहेर पडल्यावरती रस्त्यात त्यांना नारद मुनी भेटतात. पुढची स्लाइड घ्या माताजी. हा बघा, आता इथे ना ते तपश्चर्या करायला जायचं जेव्हा ठरवतात, घराच्या बाहेर पडतात, तेव्हा त्यांना नारद मुनी भेटतात. मग नारदजींनी विचारतात की अरे तू तर बालक आहेस, तू कुठे निघाला आहेस? तर सांगतात की मी चाललो वनामध्ये, मला तपश्चर्या करून माझ्या वडिलांच्या पेक्षा मोठं राज्य पाहिजे. तर मग ध्रुव महाराज नारदांना विचारतो मी कशी तपश्चर्या सुरू करू, तुम्ही मला मार्गदर्शन करा. तर मग नारद मुनी सांगतात की तू ओम नमो भगवते वासुदेवाय जप कर.
आणि मग त्याला अजूनही सांगतात की कसं फळ, कधी फळ खाऊन राहायचं, कधी फक्त पाणी प्यायचं, कधी तिथली कंदमुळं खायची, अशा प्रकारे तपश्चर्या कशी करायची ह्याचं ते मार्गदर्शन करतात आणि ते तिथून निघून जातात. आता ध्रुव तपश्चर्या सुरू करतो वनात जाऊन. पुढची स्लाइड घ्या माताजी. हा, नारद मुनींनी सांगितलेल्या गोष्टी समजून आता ध्रुवाने खूप खडतर अशी तपश्चर्या सुरू केलेली असते. बघा कुठे तो कधी फूल खाऊन, कधी फळ खाऊन, कधी काय पाणी पिऊन असं तो तपश्चर्या करत असतो. एका पायावर उभं राहून पण तो खडतर तपश्चर्या करतो. त्याची तपश्चर्या वाढत जाते दिवसेंदिवस. अगदी श्वासावरती पण त्याचं पूर्ण नियंत्रण येतं आणि तो एक दिवस श्वास घ्यायचा थांबवतो. त्यावेळेला जणू पृथ्वी स्थिर झाल्यासारखी अवस्था होते. म्हणजे सगळीकडे जशी हवा थांबली आहे ना, तसंच एकदम वातावरण होतं आणि सगळीकडे एकदम गोंधळ उडतो. सगळे जण विष्णूंकडे धाव घेतात की आणि विष्णूही त्यांच्याकडे लक्ष ठेवून असतात. 6 महिने तर असे तपश्चर्या करत असतात आणि मग विष्णू प्रगट होतात. तुम्ही बघितलं चित्रामध्ये तर तुम्हाला दिसेल की विष्णूंना प्रगट झालेलं बघून ध्रुवाला खूप आनंद होतो. ते ध्रुवाला आशीर्वाद देतात. सगळं ज्ञान त्या ध्रुवाच्या ठिकाणी प्रगट होतो आणि ध्रुव सांगतो विष्णूंना की मी इथे तपश्चर्याला आलो होतो कारण मला माझ्या वडिलांच्या पेक्षा मोठं राज्य मिळवायचं होतं, पण आता तुमचं दर्शन झालं मी सगळं विसरून गेलो, मला काही नको राज्य वगैरे, मी इतका तृप्त झालोय की मला आता काहीच नको, तुमचं दर्शन झालं, माझी सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. पण तरी विष्णू त्यांना काय करतात, उत्तरेकडे ध्रुव लोक बहाल करतात आणि ध्रुव परत जातो. मग स्वागताला उत्तान रपाद राजा आणि सुरुची पण आलेले असतात. आणि पुढची स्लाइड घ्या माताजी. तिथे उत्तरेकडे आता पण आपल्याला ध्रुव तारा दिसतो बघा, ज्याला इंग्लिशमध्ये पोल स्टार असं म्हटलं जातं किंवा नॉर्थ स्टार असं म्हणतात, कारण तो उत्तरेकडे आणि तो आजही आपल्याला दिशादर्शक म्हणून मानला जातो. तर अशी ही ध्रुव महाराजांची गोष्ट आहे. ध्रुव महाराज कुठल्या अर्थार्थी या ह्याच्यामध्ये भक्तांच्या ह्याच्यामध्ये टाईप मध्ये किंवा ह्याच्यात मोडतात, कारण का त्यांना ह्याची राज्य प्राप्तीची इच्छा असते आणि त्यासाठी ते तपश्चर्या करतात. घ्या पुढची स्लाइड माताजी. हा, वाचता सुनाय ना माताजी. 7.17 देशान्याने नित्ययुक्त एक भक्ती विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनो अर्थम अहम सच मम प्रिय. यापैकी जो पूर्ण ज्ञानी आहे, नित्य भगवत भक्तीमध्ये युक्त आहे, तो सर्वोत्तम आहे, कारण मी त्याला अत्यंत प्रिय आहे आणि तो मला अत्यंत प्रिय आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा आधीच्या श्लोकामध्ये आपण काय जाणून घेतलं की 4 प्रकारचे लोक कृष्णांकडे आकर्षित होतात. अर्थ, अर्थ म्हणजे कोण जे कष्टामध्ये आहे, दुःखात आहे, त्यांना आपल्या कष्टातून पिढेमधून सुटका पाहिजे म्हणून त्यांना कृष्णांची आठवण होते. अर्थार्थी म्हणजे काय, ज्यांना लाभ पाहिजे, आर्थिक लाभ पाहिजे आहे किंवा राज्य पाहिजे आहे, तशा प्रकारचे लोक जातात कृष्णांकडे. तिसरे आपण काय सांगितलं, जिज्ञासू, ज्यांना कृष्णांना जाणून घेण्याची जिज्ञासा असते. आणि चौथे म्हणजे ज्ञानी. पण कृष्ण काय म्हणतात, हे चारही लोक भाग्यशाली आहेत, पण कृष्णांना ह्याच्यामध्ये सर्वात जास्त कोण आवडतं, तर ज्ञानी भक्त आवडतात. कारण का, कारण ज्ञानींनी कृष्णांचं स्वरूप जाणलेलं असल्यामुळे ते निरंतर कृष्णांच्या बरोबर, सदैव कृष्णांबरोबर जोडलेले असतात. पण बाकीचे तिघ म्हणजे कोण, आर्त, अर्थार्थी आणि जिज्ञासू, येऊन जाऊन कृष्णांकडे असतात. जेव्हा ते कष्टामध्ये असतात, जेव्हा त्यांना काहीतरी लाभाची इच्छा असते, त्यावेळेला ते कृष्णांबरोबर जोडले जातात. पण त्यांची इच्छा पूर्ण झाली की ते कदाचित कृष्णांबरोबर जोडले राहणार नाहीत. पण हा जो ज्ञानी असतो, ज्याने स्वरूप जाणलेलं आहे कृष्णांचं, तो सदैव आणि नित्य कृष्णांच्या बरोबर कायमस्वरूपी जोडलेला असतो. म्हणून कृष्ण म्हणतात मला हा सगळ्यात प्रिय आहे. घ्या पुढची स्लाइड माताजी. हा, वाचा. 7.19 बहुनां जन्मना मन्ते ज्ञानवान मा प्रपद्यन्ते वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ. अनेकाने जन्म आणि मृत्यूनंतर ज्याला वास्तविक ज्ञान होते, तो मी अस्तित्वातील सर्व गोष्टींच्या कारणांचे परम कारण असल्याचे जाणून मला शरण येतो, असा महात्मा अत्यंत दुर्लभ असतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा इथे काय सांगितलेलं आहे की अनेक जन्म भक्तीपूर्व सेवा केल्याने मग जीवात्म्याला समजतं की भगवंत म्हणजे श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम श्री भगवंत आहेत.
आणि अंतिम लक्ष्य आहेत मनुष्य जीवनाचे, म्हणजे शेवटची पायरी आहे हे शुद्ध ज्ञान प्राप्त होतं. आणि भौतिकाचा त्याग करून बघा, भौतिकामध्ये एवढ्या आकर्षित करणाऱ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्यांचा त्याग करून असा जीव जेव्हा भक्ती मार्गात प्रगती करतो आणि भगवंतांना शरण जातो, तेव्हा त्याला विशुद्ध ज्ञानाची प्राप्ती होते. म्हणजे असं नाहीये की आपण भक्ती मार्गामध्ये आलो तर आपल्याला लगेच कृष्ण प्राप्ती होणार आहे. कृष्णांची मायाशक्ती जी आहे ती आपल्याला पावलोपावली स्वतःकडे म्हणजे भौतिकाकडे ओढण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते, पण आपण आपली इंद्रिय मन आणि बुद्धी कृष्णांवरती अशी वळवून घ्यावी लागतात. प्रत्येक वेळेला प्रयत्न आपल्याला करत राहावा लागतो आणि असं अनेक जन्म करत आल्यानंतर, म्हणजे भक्तीपूर्ण सेवा करत आल्यानंतर त्या जीवाला जाणीव होते की भगवंत हेच अंतिम आपलं लक्ष आहे आणि मग आपल्याला विशुद्ध ज्ञानाची प्राप्ती होते. आपल्याला पण सगळ्यात सोपा उपाय, आपण जेव्हा नामजप करतो त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सोप्या होतात. कृष्णांनी म्हटलंय ना की दुस्तर म्हणजे कठीण अशा समय प्रसंगामधून पण कृष्ण आपल्याला मदतीचा हात देतात. बघा त्या मुलाचं चित्र आठवा, तो खवळलेल्या समुद्रात पडलेला आहे, तिथे कृष्ण म्हणतात की तुम्हाला अशा ह्याच्या वेळेला मायाशक्ती ही मीच तयार केलेली आहे, तर तिच्यातून तरुण कसं जायचं आहे हे मीच तुम्हाला शिकवू शकतो, त्यामुळे तुम्ही मला शरण या, मग ह्याच्यातून कसं बाहेर पडायचं ह्याचं मार्गदर्शन मी तुम्हाला करतो. घ्या पुढची स्लाइड. हा इथे काय दिलेलं आहे 7.22 मध्ये की अशा श्रद्धेने युक्त होऊन तो विशिष्ट देवतेची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करतो आणि आपले इच्छित भोग प्राप्त करतो, परंतु वस्तुतः हे लाभ केवळ मीच प्रदान करतो. आता इथे काय म्हटलंय कृष्णांनी की भगवंतांच्या अनुमती शिवाय देवता पण वरदान देऊ शकत नाही. बघा काही लोकांना ना खूप इच्छा असतात आणि ते आपल्या इच्छांची पूर्ती करण्यासाठी देवी देवतांकडे त्यांची उपासना करतात, व्रत वैकल्य करतात, पण अल्पज्ञानी असं म्हटलेलं आहे, अल्पज्ञानी जीवाला ह्याचं ज्ञान नसतं की ही जी पूर्ण व्यवस्था आहे ती कृष्णांची अनुमतीमुळेच होते. म्हणजे देवी देवतांची तुम्ही उपासना जरी केली तरी तुम्हाला जेव्हा त्यांची आपली इच्छापूर्ती करण्याची वेळ येते तर त्यावेळेला ते अनुमती कृष्णांकडून घेतात, पण हे भक्तांना माहिती नसतं तर त्यामुळे ते देवतांकडे आकृष्ट होतात असं म्हटलेलं आहे. पुढच्या ह्याच्यामध्ये 7.23 मध्ये काय दिलेलं आहे, अल्पबुद्धी लोक देवतांची उपासना करतात आणि त्यांना प्राप्त होणारी फळे पण मर्यादित असतात आणि अनित्य असतात. देवतांचे उपासक देवत लोकांची प्राप्ती करतात, पण माझे भक्त अखेर परमधामाची प्राप्ती करतात. बघा आपण काय म्हटलं की इच्छा प्राप्तीसाठी फळांची इच्छा घेऊन लोक देवदेवतांकडे जातात आणि देवदेवता त्यांची इच्छा पूर्ण पण करतात, पण ती कृष्णांच्या अनुमतीने करतात. परंतु इथे काय म्हटलेलं आहे, देवदेवतांची उपासना केल्याने भगवंतांची म्हणजे कृष्णधामाची प्राप्ती होऊ शकत नाही, देवतांच्या उपासकांना वेगवेगळ्या देवलोकांची प्राप्ती होऊ शकते. म्हणजे सूर्याची उपासना करणाऱ्याला सूर्यलोकाची प्राप्ती होऊ शकते, चंद्राची उपासना करणाऱ्याला चंद्रलोकाची प्राप्ती होऊ शकते, परंतु देवदेवतांकडून दिले जाणारे वरदान ज्या इच्छा आपल्याला पुरवल्या जातात ते अनित्य किंवा तात्पुरते म्हटले जाते आणि ते आपलं तात्पुरतं कल्याणच करू शकतात. अल्पबुद्धी देवतांची उपासना करतात असं म्हटलेलं आहे. या उलट शुद्ध भक्त ज्यांनी कृष्णांचं स्वरूप जाणलेलं आहे आणि हे ज्ञान प्राप्त करून घेतलेलं आहे की कृष्ण हे सर्वोच्च आहेत, हो ना, आणि कृष्ण धामामध्ये जर का जायचं असेल तर कृष्णांची उपासना आपल्याला केली पाहिजे. देवी देवतांची उपासना केल्यानंतर तुम्ही त्यांच्या धामाला पोचाल, तर कृष्णांची उपासना केल्यामध्ये आपण काय होतो, आपण जन्म मृत्यूच्या चक्रातून जातो, बाहेर पडतो, सुटका होते आपली, नाही तर वारंवार आपल्याला जन्म मृत्यू जरा व्याधी अशा चक्रामधून जावं लागणार आहे. म्हणून इथे कृष्ण काय सांगतात की अल्पबुद्धी देवी देवतांची करतात आणि शुद्ध भक्त माझी उपासना करतात आणि कृष्ण त्यांच्यावरती नेहमी कृपा करतात. घ्या माताजी पुढची स्लाइड. ह्याच्या पुढची घ्या माताजी. हा इथे काय दिलंय 7.24 मध्ये की मला पूर्णपणे न जाणणाऱ्या अल्पबुद्धी लोकांना वाटते की मी पुरुषोत्तम भगवान श्री कृष्ण पूर्वी निराकार होतो, आता व्यक्तित्व धारण केले आहे, त्यांच्या अज्ञानामुळे हे माझे अविनाशी आणि अनुपम असे दिव्य स्वरूप जाणू शकत नाही. आता इथे अल्पबुद्धी असंच म्हटलेलं आहे. अल्पबुद्धी म्हणजे काय, ज्यांना पूर्ण ज्ञान नाहीये तर ते लोकांना काय वाटतं की ते निराकार आहेत कृष्ण,
आणि आत्ता त्यांनी व्यक्तित्व धारण केलेलं आहे, कारण त्यांच्या अज्ञानामुळे, मायेच्या प्रभावामुळे ते त्यांचं कृष्णांचं अविनाशी आणि अनुपम असतं दिव्य स्वरूप जाणू शकत नाही. आता बघा, भगवद्गीता ही आपण म्हटलं कृष्णांची दिव्य वाणी आहे. अर्जुनाचा गोंधळ होता, त्या गोंधळावरती मार्गदर्शन करण्यासाठी कृष्णांनी भगवद्गीता बोललेली आहे. तर कृष्ण तिथे साकार स्वरूपात उपस्थित आहेत ना अर्जुनाच्या समोर, मग त्यांना निराकार कसं काय म्हणता येईल. त्यामुळे हे निर्विशेषवादी हे अज्ञानामध्ये आहे असं म्हटलेलं आहे. कृष्णांनी आपल्याला आधी सांगितलंय ते अजन्म आहेत, अविनाशी आहेत, आपल्यासारखा त्यांचा जन्म मृत्यू होत नाही, ते प्रगट होतात किंवा अवतार घेतात आणि त्यांची लीला संपली की ते गोलोकामध्ये परत जातात. हा निर्विशेषवाद्यांचा किंवा निराकारवाद्यांचा जो सिद्धांत आहे ना की परमेश्वर जे आहेत ना ते निराकार आहेत, हे चुकीचं आहे, हे आपल्याला या श्लोकामध्ये कृष्ण स्वतःच सांगतात. कृष्णांना रूप पण आहे आणि व्यक्तित्व आहे. घ्या पुढची स्लाइड माताजी. हा बघा, आता इथे काय दिलेलं आहे वाचा माताजी. हरे कृष्ण 7.25 नाहं प्रकाशः सर्वस्य योगमाया समार्थः मूढो यन्नाभिजानाति लोको मजम्यवे लोको मजमव्ययम्. मूढ आणि अज्ञानी लोकांना मी कधीही प्रकट होत नाही, माझ्या अंतरंगा शक्तीद्वारे मी त्यांना अप्रकट राहतो आणि म्हणून मी अजन्म आणि अच्युत असल्याचे ते जाणू शकत नाही. हरे कृष्ण हरे कृष्ण. बघा, मूढ आणि अज्ञानी लोकांना मी कधीही प्रगट होत नाही, म्हणजे त्यांच्या अंतरंगा शक्तीद्वारे, माया शक्तीद्वारे ते अप्रगटच राहतात. मी अभक्त काय समजतो की कृष्ण हे माझ्यासारखेच आहेत म्हणून ते निराकार समजतात, पण कृष्ण त्यांना दर्शन देत नाही. कृष्णांची जी प्राप्ती आहे ती फक्त भगवंतांना, म्हणजे त्यांच्या शुद्ध भक्तांनाच होऊ शकते ज्यांनी कृष्णांबद्दलचं ज्ञान प्राप्त करून घेतलेलं आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा वाचा माताजी. 7.26 वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन भविष्याणि च भूतानि मान्तु वेदन कश्चन. हे अर्जुना, मी पुरुषोत्तम भगवान भूतकाळात घडलेले सर्व काही वर्तमान काळात घडत असणारे आणि भविष्य काळात घडणारे सर्व काही जाणतो. मी सर्व जीवांना जाणतो परंतु मला कोणीही जाणत नाही. हरे कृष्ण हरे कृष्ण. बघा इथे कृष्ण काय सांगता आहेत की साधारण मनुष्याला, सर्वसामान्य आपल्यासारख्या मनुष्याला भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्याचं ज्ञान नसतं, पण ते भगवंतांना असतं. म्हणजे काय, आपले जुने जन्म आपल्याला आठवतात का, किंवा भविष्यामध्ये काय होणार आहे ह्याचं स्मरण असतं का, आपल्याला नसतं, काहीच ज्ञान नसतं आपल्याला. त्यामुळे बघा, कृष्णांनी जेव्हा विवस्वानला गीतेचं ज्ञान दिलं होतं तेव्हा अर्जुनाने प्रश्न विचारला होता ना कि मी हे कसं सत्य मानू की तुम्ही विवस्वानला गीता सांगितली, आपण तर समकालीन आहोत, आपण तर इथे द्वापर युगामध्ये आहोत, मग तुम्ही असं कसं म्हणता की तुम्ही विवस्वानला, सूर्यदेव विवस्वानला ही गीता सांगितली. त्याला कृष्णांनी ज्ञान सांगितलं होतं ना की मी अजन्म आहे, मी अविनाशी आहे आणि माझं अलौकिक किंवा आध्यात्मिक असं स्वरूप असल्याने मला सर्व स्मरण आहे आणि मी प्रत्येक जीवाच्या ठिकाणी परमात्म्या स्वरूपात असल्यामुळे त्या जीवाला मी जाणतो. पण अर्जुनाला हे स्मरण आहे का? नाही. अर्जुन हा आपल्यासारखा सर्वसामान्य व्यक्ती आहे त्यामुळे त्याला स्मरण नाहीये. तर अभक्तांना पण ह्याचं ज्ञान नसतं, ते कृष्णांचं स्वरूपच जाणत नाही. आता इथे कृष्णांनी आपल्याला सगळ्यात पहिलं काय सांगितलं की सहस्त्रांमधला एक अशी जिज्ञासा ठेवतो आणि तो कृष्णांच्या बाबतीत जाणण्यासाठी त्या मार्गावरती पुढे चालू लागतो आणि त्यातला एखादाच कृष्णांना तत्वत जाणण्याचा प्रयत्न करतो. बघा, म्हणजे हे मार्ग किती दुर्लभ आहे, हा काही सर्वजण ह्या मार्गाला येतील असं नाही. आपण रोज बघा, कृष्णांच्या जिज्ञासेपोटी कृष्णांच्या बद्दल प्रेम आहे म्हणून हे ह्या कॅटेगरीमध्ये आपण आहोत, या प्रकारच्या भक्तांमध्ये आहोत ज्यांना कृष्णांबद्दल जिज्ञासा आहे म्हणून आपण रोज प्रयत्न करतो. एखादा माणूस हाच वेळ तास सव्वा तासाचा कुठेतरी दुसरीकडे कुठली तरी सिनेमा बघण्यामध्ये, गप्पा मारण्यामध्ये, गॉसिप करण्यामध्येही घालवू शकतो ना. पण आपण बघा, आपली इंद्रिय आणि मन बुद्धीने आपण ठरवलं की नाही, मला हा वेळ कृष्णांबद्दल जाणून घेण्याचा आहे, मला भगवद्गीता समजून घ्यायची आहे म्हणून आपण देतो. तर आपण या सहस्त्रांमधली एक आहे असं आपण आपल्याला समजायचं आणि या मार्गावरची आपली वाटचाल पुढे चालू ठेवायची आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. आता इथे काही प्रश्न आहेत. भगवंत कोण आहेत, ते मानव आहेत का? आता आपण आतापर्यंत समजून घेतलेलं आहे, 7 अध्याय आपले झालेले आहेत,
त्याच्यावरती बेस्ड आता ही आपली उत्तर आहे, तर तुम्ही हे आपले सोडवू शकता ही उत्तर. आपण कोण आहोत, भगवंत कोणत्या तीन कारणांमुळे प्रगट झाले होते, भगवत गीता काय आहे, आपण गीता का वाचतो, अर्जुन आणि युद्ध, अर्जुनाला युद्ध करावेसे वाटत नाही याची कारणं काय होती, योग काय आहे, चार युग कोणते आहेत, आपण कोणत्या युगामध्ये राहतो आणि कलियुगाचा धर्म कोणता आहे, असे ह्या आपण आतापर्यंत जाणून घेतलेले आहे. तर तुम्ही पाहिजे त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आणि आपलं सोडवा. काही तुम्हाला समजलं नाही तर तुम्ही प्रश्न विचारू शकता, ज्यांना पाहिजे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या. माताजी एक मिनिट थांबा, म्हणजे त्यांना घेता येईल. हां ठीक आहे, आता पुढची स्लाइड घ्या माताजी. हां बघा, इथे पण काही प्रश्न आहे. शांती सूत्र कुठले आहे, तर 5.29, 5व्या अध्यायातला 29वा श्लोक आहे. हरे कृष्ण महामंत्र काय आहे हे आपण सर्व जाणतोय. पंचतत्व महामंत्र काय आहे हेही तुम्हाला माहिती आहे. मग आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप का करायला हवा, आपण त्याची कारणं कालच्या अध्यायामध्ये शिकलोय. बघा, मन शांती मिळते, ताणतणाव मुक्त पासून आपण मुक्त होतो, हो ना, परमानंदाची अनुभूती होते आपल्याला, प्रबोधन होते, अशी अनेक कारणं आहेत. आणि आपण करून बघितलं तर आपल्याला प्रत्येकाला त्याचा फायदा होणार आहे. आणि कृष्ण शब्दाचा अर्थ काय आहे हे पण तुम्ही जाणून घेऊ शकता. कृष्ण म्हणजे काय, सर्वांना आकर्षित करणारा म्हणजे कृष्ण. तसे सगळ्या प्रश्नांची तुम्ही उत्तरं आतापर्यंत शिकले त्याच्यावरच तुम्ही ही देऊ शकता. घ्या पुढची स्लाइड माताजी. हाँ, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. अध्याय संपलेला आपला, जप करा, आनंदी रहा. रेकॉर्डिंग थांबवा माताजी.